मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपण नवीन कन्सेप्ट बघतोय आणि अर्थातच हे नवीन कन्सेप्ट आहे मर्क्युरी बॅरोमीटरचे। विद्यार्थी मित्रांनो, मर्क्युरी बॅरोमीटर हे एक असे इन्स्ट्रुमेंट आहे ज्या इन्स्ट्रुमेंटच्या माध्यमातून आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करतो। आता विद्यार्थी मित्रांनो, हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे नेमकं काय? तर आपण यापूर्वीच्या कन्सेप्ट मध्ये ऍटमॉस्फेरिक प्रेशर बद्दल त्या ठिकाणी आपण इन डिटेल बोललो आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एखाद्या विशिष्ट पॉइंटला जर ऍटमॉस्फेरिक प्रेशर फाइंड आउट करायचं असेल तर त्या विशिष्ट पॉइंट पासून ऍटमॉस्फिअरच्या टॉप पर्यंत जो एअर कॉलम आहे त्या एअर कॉलमचं जे वेट आहे तेच त्या ठिकाणी आपल्याला त्या विशिष्ट पॉइंटला मिळणारं ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही टर्म त्या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतोय, आपल्याला विशिष्ट पॉइंटला मिळणारं जे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते ऍटमॉस्फेरिक प्रेशर कशावरती डिपेंड आहे? तर त्या विशिष्ट पॉइंट पासून ऍटमॉस्फिअरच्या टॉप पर्यंत जो एअर कॉलम आहे त्या एअर कॉलमचं वेट म्हणजेच आपल्याला विशिष्ट पॉइंटला मिळणारं ऍटमॉस्फेरिक प्रेशर। आणि विद्यार्थी मित्रांनो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर फाइंड आउट करण्यासाठीची ही जी मेथड आहे ही मेथड सर्वप्रथम टोरिसिनी नावाच्या सायंटिस्टने त्या ठिकाणी पहिल्यांदा शोधून काढली। आणि मग या कन्सेप्ट मध्ये टोरिसिनीचं त्या ठिकाणी महत्वाचं योगदान असल्यामुळे ही जी कन्सेप्ट आपण बघतोय या कन्सेप्ट मध्ये त्या ठिकाणी आपल्याला एका विशिष्ट ठिकाणी टोरिसिनीचा उल्लेख देखील त्या ठिकाणी करावा लागणार आहे। फक्त उल्लेखच नाही तर आपल्या टोरिसिनीचा त्या ठिकाणी आदराने उल्लेख करावा लागणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, हा जो त्या ठिकाणी मर्क्युरी बॅरोमीटर आहे हा मर्क्युरी बॅरोमीटर ज्या महत्वाच्या घटकांपासून बनलेला आहे त्यामधला सर्वात महत्वाचा घटक आहे ग्लास ट्यूब, ज्या ग्लास ट्यूबची लेंथ 1 मीटर आणि डायमीटर 1 सेंटीमीटर आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मर्क्युरी बॅरोमीटरसाठी महत्वाची असलेली दुसरी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे ग्लास डिश। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण घेतलेली जी ग्लास ट्यूब आहे त्या ग्लास ट्यूब मध्ये आपण मर्क्युरी फिल करतोय आणि त्याचबरोबर ग्लास डिश जे आहे त्या ग्लास डिश मध्ये देखील आपण मर्क्युरी फिल करतो। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या ग्लास ट्यूब मध्ये मर्क्युरी फिल केलंय ते ग्लास ट्यूब आपण इन्व्हर्ट करतोय म्हणजेच काय करतोय, उलटी करतोय। आणि विद्यार्थी मित्रांनो, ग्लास ट्यूब त्या ठिकाणी इन्व्हर्ट केल्यानंतर ग्लास ट्यूब उलटी केल्यानंतर ग्लास ट्यूब मध्ये असणारे जे मर्क्युरी आहे ते मर्क्युरी ग्लास डिश मध्ये काय होईल, स्पाइक होईल। म्हणजेच ग्लास ट्यूब मध्ये असणारे जे मर्क्युरी आहे त्या ते मर्क्युरी ग्लास ट्यूब मधून काय होईल, त्या ठिकाणी कमी होईल आणि अर्थातच ते कशामध्ये जाईल, ग्लास डिश मध्ये जाईल। आणि मग विद्यार्थी मित्रांनो, ग्लास ट्यूब मधलं मर्क्युरी त्या ठिकाणी कमी झाल्यानंतर ग्लास ट्यूब मधलं मर्क्युरीची लेवल त्या ठिकाणी कमी झाल्यानंतर हे मर्क्युरी किंवा हा मर्क्युरी कॉलम ज्या टॉप मोस्ट पॉइंट पर्यंत आहे त्या टॉप मोस्ट पॉइंट पासून क्लोज एंड पर्यंत जे त्या ठिकाणी डिस्टन्स आहे त्यामध्ये आपल्याला मर्क्युरीचे वेपर असलेले बघायला मिळतील, त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा एअर प्रेझेंट असलेला आपल्याला दिसणार नाही। आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एअर प्रेझेंट नसल्यामुळं या ठिकाणी जे व्हॅक्युम क्रिएट होईल, जे व्हॅक्युम आपल्याला मिळेल, जी पोकळी आपल्याला मिळेल त्या व्हॅक्युमला त्या पोकळीला आपण काय म्हणतोय, टोरिसिनी व्हॅक्युम। आणि विद्यार्थी मित्रांनो, टोरिसिनी व्हॅक्युम हे त्या ठिकाणी
असे व्हॅक्युम आहे की ज्यामध्ये आपण आता सांगितल्याप्रमाणे कसल्याही प्रकारचा त्या ठिकाणी एअर प्रेझेंट असलेला आपल्याला दिसत नाही, आणि त्यामुळं हे पॉईंट वरती ह्या व्हॅक्युमचं प्रेशर एक्झर्ट होत नाही. आणि मग ए पॉइंटला आपल्याला या ठिकाणी मिळणारे जे प्रेशर आहे ते प्रेशर अर्थात स्थिर असेल. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता विद्यार्थी मित्रांनो ए पॉइंटला आपल्याला मिळणारे जे प्रेशर आहे ते प्रेशर झिरो आहे, पण बी पॉइंटला आपल्याला मिळणारे जे प्रेशर आहे ते प्रेशर नेमकं किती हे आपल्याला फाइंड आउट करायचंय. बरं विद्यार्थी मित्रांनो हा जो बी पॉइंट आहे हा बी पॉइंट सी पॉइंटला त्या ठिकाणी कसा आहे समांतर आहे, म्हणजेच बी पॉइंटची पोझिशन आणि सी पॉइंटची पोझिशन ह्या दोन्ही पोझिशन ह्या त्या ठिकाणी एकाच लाईन वरती आपल्याला प्रेझेंट असलेले दिसतात. आणि मग विद्यार्थी मित्रांनो बी पॉइंटच्या ठिकाणचं प्रेशर आणि सी पॉइंटच्या ठिकाणचं प्रेशर यांचा जर आपण त्या ठिकाणी डिफरन्स घ्यायचा ठरवला तर अर्थातच हा डिफरन्स आपल्याला त्या ठिकाणी काय मिळेल पी ॲट बेस बी मायनस पी ॲट बेस सी इज इक्वल टू एच रो जी. आता विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही प्रेशर मधला डिफरन्स आपल्याला पी ॲट बेस बी मायनस पी ॲट बेस सी इज इक्वल टू एच रो जी इतका मिळालं, पण ह्या दोन्ही पॉइंटची ह्या फेसरच्या किंवा डिशच्या बॉटम पॉइंट पासूनची हाईट ही त्या ठिकाणी एकसारखीच असल्यामुळं किंवा हे दोन पॉइंट त्या ठिकाणी एकमेकांना समांतर असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या हाईट मधला डिफरन्स हा किती मिळेल झिरो मिळेल. आणि विद्यार्थी मित्रांनो ह्या दोन पॉइंट मधली जी हाईट आहे त्या हाईट मधला डिफरन्स जर आपल्याला झिरो मिळत असेल तर पी ॲट बेस बी मायनस पी ॲट बेस सी इज इक्वल टू झिरो इंटू रो जी. झिरो इंटू रो जी किती असतं झिरो असतं. आणि पी ॲट बेस बी मायनस पी ॲट बेस सी इज इक्वल टू झिरो. आता विद्यार्थी मित्रांनो पी ॲट बेस सी तर मायनस आहे, राईट हँड साईडला जाऊन प्लस होईल. सो पी ॲट बेस बी इज इक्वल टू पी ॲट बेस सी. आणि विद्यार्थी मित्रांनो बी पॉइंटच्या ठिकाणी आपल्याला मिळणार प्रेशर आणि सी पॉइंटच्या ठिकाणी आपल्याला मिळणार प्रेशर या दोन्ही ठिकाणी आपल्याला मिळणारं प्रेशर हे कसं आहे एकसारखा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो सी पॉइंट हा त्या ठिकाणी सी पॉइंटच्या वरती ऍटमॉस्फिअर आहे, सी पॉइंटच्या वरती ऍटमॉस्फिअर असल्यामुळं सी पॉइंटच्या ठिकाणी आपल्याला जे प्रेशर मिळणार आहे ते प्रेशर कसलं प्रेशर असणार आहे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर असणार आहे. सी पॉइंटच्या वरती वेगवेगळे गॅसेस त्या ठिकाणी प्रेझेंट असल्यामुळं सी पॉइंट वरती आपल्याला जे प्रेशर मिळणार आहे किंवा सी पॉइंट आपल्याला जे प्रेशर मिळणार आहे ते कसलं प्रेशर आहे ऍटमॉस्फिरिक प्रेशर आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो सी पॉइंटच्या ठिकाणी आपल्याला मिळणार प्रेशर हे जर त्या ठिकाणी ऍटमॉस्फिरिक प्रेशर असेल तर बी पॉइंटच्या ठिकाणी आपल्याला मिळणार प्रेशर देखील कसलं प्रेशर असेल ऍटमॉस्फिरिक प्रेशर असेल. आणि बी पॉइंटच्या ठिकाणी आपल्याला मिळणार जे ऍटमॉस्फिरिक प्रेशर आहे ते ऍटमॉस्फिरिक प्रेशर नेमका किती हे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचंय फाइंड आउट करायचंय. आणि मग हे फाइंड आउट करण्यासाठी आपण यापूर्वीच्या लेक्चरमध्ये प्रेशर ऍट डेप एच ला आपल्याला मिळणारं जे प्रेशर मिळालं होतं ते प्रेशर फाइंड आउट करण्यासाठी तुमचा फॉर्म्युला त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विचारतो. आणि प्रेशर ऍट डेप एच साठीचा फॉर्म्युला काय होता विद्यार्थी मित्रांनो तो फॉर्म्युला या ठिकाणी कसा अप्लाय करणार विद्यार्थी मित्रांनो. आता विद्यार्थी मित्रांनो बी पॉइंट आणि ए पॉइंट ह्या दोन पॉइंट मधली जे डिस्टन्स आहे किंवा ह्या दोन पॉइंट मधली जी हाईट आहे ह्या दोन पॉइंट मधला डिस्टन्स किती आहे एच आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो याच्यावर आपल्याला बी पॉइंटला मिळणार प्रेशर काय असेल पी ॲट बेस बी इज इक्वल टू पी ॲट बेस ए प्लस एच रो जी. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आता सांगितल्याप्रमाणे ए पॉइंटच्या ठिकाणचं प्रेशर किती आहे झिरो आहे आणि म्हणून पी ॲट बेस बी इज इक्वल टू झिरो प्लस एच रो जी. पण विद्यार्थी मित्रांनो आपण आता सांगितलंय की सी पॉइंटच्या ठिकाणचं प्रेशर ऍटमॉस्फिरिक प्रेशर आहे, सी पॉइंटच्या ठिकाणचं प्रेशर आणि बी पॉइंटच्या ठिकाणचं प्रेशर एकसारखं असल्यामुळं बी पॉइंटच्या ठिकाणचं प्रेशर हे कसलं प्रेशर आहे ऍटमॉस्फिरिक प्रेशरच आहे आणि म्हणून पी ॲट बेस बी
आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर साठी जातो पॅट बेस झिरो किंवा पॅट बेस ओ इतर तरीक्याने आपण प्रूव्ह करू. सो विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी काय मिळेल पॅट बेस ओ इज इक्वल टू झिरो प्लस एच रो जी एच रो जी. मग अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण बी पॉइंट या ठिकाणचं प्रेशर त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मर्क्युरी बॅरोमीटरच्या माध्यमातून आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आता जे सांगितले तेच आपण बोर्डच्या माध्यमातून अभ्यासण्याचा प्रयत्न करू. काय सांगितले विद्यार्थी मित्रांनो मर्क्युरी बॅरोमीटर इज अन इंस्ट्रुमेंट विच इज यूज टू मेजर ऍटमॉस्फेरिक प्रेशर. मर्क्युरी बॅरोमीटर हे एक असे इंस्ट्रुमेंट आहे ज्या इंस्ट्रुमेंटच्या माध्यमातून आपल्याला ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करायचं. आता विद्यार्थी मित्रांनो ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे नेमकं काय त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण चर्चा करतो. द प्रेशर ऑफ द ऍटमॉस्फिअर ऍट एनी पॉइंट इज इक्वल टू द वेट ऑफ कॉलम ऑफ एअर ऑफ युनिट क्रॉस सेक्शन एरिया एक्सटेंडिंग फ्रॉम दॅट पॉइंट टू द टॉप ऑफ द ऍटमॉस्फिअर. विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्याला एखाद्या विशिष्ट पॉइंटच्या ठिकाणचं जर ऍटमॉस्फेरिक प्रेशर फाइंड आउट करायचं असेल तर त्या पॉइंट पासून ऍटमॉस्फिअरच्या टॉप पॉइंट पर्यंतचा जो एअर कॉलम आहे त्या एअर कॉलमचं वेट म्हणजेच ऍटमॉस्फेरिक प्रेशर असत. आणि विद्यार्थी मित्रांनो मर्क्युरी बॅरोमीटरच्या माध्यमातून ऍटमॉस्फेरिक प्रेशर फाइंड आउट करण्याची जी पहिली मेथड आहे ती पहिली मेथड कोणत्या सायंटिस्टने त्या ठिकाणी शोधून काढली टोरेसी या नावाच्या सायंटिस्टने त्या ठिकाणी पहिल्यांदा काय केली शोधून काढली. आणि विद्यार्थी मित्रांनो हा जो मर्क्युरी बॅरोमीटर आहे ह्या मर्क्युरी बॅरोमीटर मध्ये त्या ठिकाणी आपण कोणकोणते घटक यूज करतो याबद्दल देखील त्या ठिकाणी आपण काय केली पाहिजे चर्चा केली पाहिजे. हे मर्क्युरी बॅरोमीटर अ लॉन्ग ग्लास ट्यूब ऑफ अबाउट 1 मीटर लेंथ अँड डायमीटर ऑफ अबाउट 1 सेंटीमीटर. आता या ठिकाणी आपण काय करतोय मर्क्युरी बॅरोमीटर मध्ये आपण 1 मीटर लांबीची आणि 1 सेंटीमीटर डायमीटर असलेली आपण एक काय करतोय ग्लास ट्यूब घेतोय. विद्यार्थी मित्रांनो ही जी ग्लास ट्यूब आहे ही ग्लास ट्यूब त्या ठिकाणी कशाच्या माध्यमातून फिट केलेली आहे मर्क्युरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी फिट केलेली आहे. आणि कुठपर्यंत फिट केलेली आहे तर त्या ग्लास ट्यूबचा जो टॉप मोस्ट पॉइंट आहे त्या ग्लास ट्यूबच्या टॉप मोस्ट पॉइंट पर्यंत ड्रीम पर्यंत ही ग्लास ट्यूब मर्क्युरीने काय केलेली आहे फिल केलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो ड्रीम पर्यंत फिल केलेली ही जी ग्लास ट्यूब आहे विद्यार्थी मित्रांनो ड्रीम पर्यंत मर्क्युरीने फिल केलेली ही जी ग्लास ट्यूब आहे ही ग्लास ट्यूब आपण त्या ठिकाणी कशी करतोय इन्वर्ट करतोय उलटी करतोय. आणि विद्यार्थी मित्रांनो ग्लास ट्यूब उलटी केल्यानंतर ग्लास ट्यूब मधलं जे मर्क्युरी आहे ते मर्क्युरी कशामध्ये स्पिल होईल तर ग्लास डिशमध्ये त्या ठिकाणी स्पिल होईल. म्हणजेच इन्वर्ट केलेल्या ग्लास ट्यूब मधलं मर्क्युरी हे त्या ठिकाणी कशामध्ये त्या ठिकाणी जाईल तर त्या ठिकाणी ग्लास डिशमध्ये जाईल विद्यार्थी मित्रांनो. आणि मग ते मर्क्युरी ग्लास डिशमध्ये गेल्यानंतर ग्लास ट्यूब मधली मर्क्युरीची जी लेवल आहे ती लेवल डिक्रीज होईल. विद्यार्थी मित्रांनो ग्लास ट्यूब मधली मर्क्युरीची जी लेवल आहे ते डिक्रीज झाली आणि मग लेवल डिक्रीज झालेला ग्लास ट्यूब मधला जो मर्क्युरी कॉलम आहे त्या मर्क्युरी कॉलमच्या टॉप मोस्ट पॉइंट पासून ते ग्लास ट्यूबच्या क्लोज एंड पर्यंत जे त्या ठिकाणी डिस्टन्स आपल्याला दिसतंय त्या डिस्टन्स मध्ये कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी एअर प्रेझेंट असलेलं आपल्याला दिसत नाही. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला मर्क्युरीचे वेपर प्रेझेंट असलेले दिसतील पण एअर प्रेझेंट असलेलं दिसणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी जो व्हॅक्युम क्रिएट झालेला आहे त्या व्हॅक्युमला आपण टोरेसी व्हॅक्युम म्हणतो. आणि विद्यार्थी मित्रांनो हा जो टोरेसी व्हॅक्युम आहे त्या व्हॅक्युममुळे आपल्याला ए पॉइंटला मिळणारे जे प्रेशर आहे ते प्रेशर साधी किती आहे झिरो आहे.
या ठिकाणी जर एअर प्रेझेंट असता तर आपल्याला ए पॉइंटला विशिष्ट असं प्रेशर मिळालं असतं. पण या ठिकाणी व्हॅक्युम असल्यामुळे आपल्याला ए पॉइंटला मिळणार प्रेशर हे त्या ठिकाणी कसं आहे, झिरो आहे. म्हणून पी आय बाय सी इज इक्वल टू त्या ठिकाणी आपण किती सांगितलेलं आहे, झिरो सांगितलेलं आहे. आणि मग विद्यार्थी मित्रांनो ही जी कन्सेप्ट आहे ह्या कन्सेप्ट मध्ये आपल्या ए पॉइंटला मिळणार प्रेशर हे तर त्या ठिकाणी झिरो मिळालंच, पण आपल्याला सी पॉइंटला मिळणार प्रेशर त्याचबरोबर बी पॉइंटला आपल्याला मिळणार प्रेशर हे देखील आपण बोर्डच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. विद्यार्थी मित्रांनो आपण आता सांगितलं की आपले ए पॉइंटला मिळणार जे प्रेशर आहे ते प्रेशर किती मिळत आहे, झिरो मिळत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो हेच आपण बोर्डच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, द प्रेशर ऍट द अप्पर एंड ऑफ द मर्क्युरी कॉलम इनसाइड द ट्यूब इज झिरो. विद्यार्थी मित्रांनो मर्क्युरी कॉलमचं जे अप्पर एंड आहे त्या अप्पर एंडला असलेला जो पॉइंट आहे त्या पॉइंटला आपल्याला मिळणारे जे प्रेशर आहे ते प्रेशर किती असणार आहे, झिरो असणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो पी ऍट बाय सी इज इक्वल टू झिरो असं इक्वेशन त्या ठिकाणी आपल्याला मिळाले आणि या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर काय देतोय, फर्स्ट देतोय. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आता सांगितलं फॉर पॉइंट सी ऑन द मर्क्युरी सरफेस इन द डिश ओपन टू द ऍटमॉस्फिअर. विद्यार्थी मित्रांनो डिश मधला त्या ठिकाणी मर्क्युरी सरफेसवरचा जो सी पॉइंट आहे तो सी पॉइंट ऍटमॉस्फिअरसाठी त्या ठिकाणी कसा आहे, ओपन आहे. कारण त्या सी पॉइंटच्या वरतीच त्या ठिकाणी ऍटमॉस्फिअर प्रेझेंट असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि मग त्या सी पॉइंटच्या वरती ऍटमॉस्फिअर प्रेझेंट असल्यामुळं त्या सी पॉइंटच्या ठिकाणी आपल्याला जे प्रेशर मिळतं त्या प्रेशरला आपण कसलं प्रेशर म्हणतो, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. आणि अर्थातच ते कोणत्या लेटरने दाखवलं जाते, पी आय बाय सी. विद्यार्थी मित्रांनो फॉर अनदर पॉइंट बी इनसाइड द ट्यूब इज ऍट द सेम हॉरिझॉन्टल लेवल ऍज दॅट ऑफ पॉइंट सी द प्रेशर इज अगेन इक्वल टू द ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण सांगितल्याप्रमाणे बी पॉइंट असेल किंवा सी पॉइंट असेल हे दोन्ही पॉइंट हे एकाच हॉरिझॉन्टल लेवलला त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसत आहे. आणि म्हणून प्रेशर ऍट पॉइंट बी मायनस प्रेशर ऍट पॉइंट सी इज इक्वल टू एच रो जी या फॉर्म्युलाचा आधार घेऊन ह्या दोन पॉइंट मधला जो प्रेशर डिफरन्स आहे तो प्रेशर डिफरन्स हा त्या ठिकाणी किती मिळतोय हे आपण सांगण्याचा प्रयत्न करू. आणि हे सांगत असताना विद्यार्थी मित्रांनो आपण आता सांगितल्याप्रमाणे बी पॉइंट आणि सी पॉइंट हे एकसारख्या हॉरिझॉन्टल लेवल असल्यामुळे त्यांच्यातली जी हाईट आहे त्यांच्यातला जो डिस्टन्स आहे त्या डिस्टन्स मधला डिफरन्स हा त्या ठिकाणी आपल्याला किती भेटतोय, झिरो भेटतोय. आणि मग त्या ठिकाणी एच झिरो म्हणजे एच इंटू रो जी हे देखील काय, झिरो असेल. सो पी ऍट बेस बी मायनस पी ऍट बेस सी इज इक्वल टू झिरो अशा प्रकारे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनी इक्वेशन मिळेल. आता पी ऍट बेस सी हे लेफ्ट हँड साईडला माइनस आहे, राईट हँड साईडला जाऊन काय होते, प्लस होईल. सो पी ऍट बेस बी इज इक्वल टू पी ऍट बेस सी. आणि विद्यार्थी मित्रांनो आता आपण सांगितल्याप्रमाणे बी पॉइंटच्या ठिकाणचं प्रेशर आणि सी पॉइंटच्या ठिकाणचं प्रेशर हे त्या ठिकाणी आपल्याला कसं भेटेल, इक्वल भेटेल. पण विद्यार्थी मित्रांनो आपण आता सांगितल्याप्रमाणे सी पॉइंट हा ऍटमॉस्फिअरला ओपन आहे त्यामुळे सी पॉइंटच्या ठिकाणचं आपल्याला मिळणार प्रेशर हे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे. आणि म्हणून पी ऍट बेस सी हे जर ऍटमॉस्फिअरिक प्रेशर असेल तर पी ऍट बेस डी हे देखील त्या ठिकाणी कसं प्रेशर आहे, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आहे. आणि जे आपण पी ऍट बेस रो इलेक्ट्रॉन दाखवत असतो आणि म्हणून पी ऍट बेस डी इज इक्वल टू पी ऍट बेस रो आपला इक्वेशन नंबर काय झाला विद्यार्थी मित्रांनो आपण सेकंड. आता विद्यार्थी मित्रांनो मर्क्युरीचा जो कॉलम आहे त्या मर्क्युरीच्या कॉलम मध्ये पॉइंट ए च्या खाली एच एवढ्या डेप्थला असलेला जो पॉइंट आहे तो पॉइंट कोणता आहे, पी. आणि पॉइंट बी च्या ठिकाणी आपल्याला मिळणारे जे प्रेशर आहे त्या प्रेशरसाठी इक्वेशन नाही मिळते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पी ऍट बेस बी इज इक्वल टू पी ऍट बेस ए प्लस एच रो जी आपल्या इक्वेशन नंबर काय दिला त्या ठिकाणी थर्ड. आता विद्यार्थी मित्रांनो इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण सांगितले की पी ऍट बेस ए किती आहे, झिरो. तर इक्वेशन सेकंड मध्ये आपण सांगितले पी ऍट बेस बी म्हणजेच ऍटमॉस्फिअरिक प्रेशर
एटमॉस्फेरिक प्रेशर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे मर्क्युरी बॅरोमीटरच्या माध्यमातून आपण बी पॉइंट या ठिकाणचं एटमॉस्फेरिक प्रेशर फाइंड आउट केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. त्याचबरोबर नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.